लोकसभा निवडणूक तोंडावर आहे। अशातच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालाय। त्या व्हिडिओवर हेमंत गोडसे नेमका काय म्हणालेत, निवडणुकांच्या तोंडावर असे व्हिडिओ कसे बाहेर येतात हेच या व्हिडिओत पाहूयात। लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, यातच आता शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आलाय। 4 सेकंदांच्या या व्हिडिओत खासदार हेमंत गोडसे दुसऱ्याच एका महिलेसोबत दिसत आहेत। हा व्हिडिओ समोर येताच हेमंत गोडसेंनी नाशिक सायबर पोलिसात तक्रार दिली आहे। हेमंत गोडसे मुंबई तक सोबत बोलताना म्हणाले, हा व्हिडिओ मॉर्फ केला असून ज्यांनी व्हायरल केला त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी। नाशिक पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील कारवाई करतायत। असे आक्षेपार्ह व्हिडिओ समोर येणारे हेमंत गोडसे पहिलेच नेते नाही। याआधी शिंदेंचेच खासदार राहुल शेवाळे यांचे एका महिलेसोबतचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। त्यानंतर त्या महिलेनं देखील राहुल शेवाळेंवर अत्याचाराचे आरोप केले, पण राहुल शेवाळेंनी हे आरोप फेटाळून लावलेत। त्यानंतर काही दिवसातच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता। एका वृत्तवाहिनीनं हे व्हिडिओ प्रसारित देखील केले होते। त्यानंतर सोमय्यांनी कोर्टात धाव घेत मानहानीचा दावा ठोकला। गुजरातच्या हार्दिक पटेल, कर्नाटक भाजपचे नेते रमेश जारकीहोळी यांचेही व्हिडिओ व्हायरल झाल्याचे उदाहरणं आपल्याला देता येतील, पण यामधून साध्य काय होतं तर फक्त राजकीय नेत्यांची प्रतिमा मलिन होती। निवडणुकीत तिकीट देताना त्यांच्या राजकीय प्रतिमेचाही विचार केला जातो, त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर असे व्हिडिओ व्हायरल करून नेत्यांवर दबाव आणला जातोय का? या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांचे खासगी व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल केले जात आहेत का हा प्रश्न आहे। तुम्हाला काय वाटते, निवडणुका आले की असे कथित आक्षेपार्ह व्हिडिओ का बाहेर येतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा मुंबई तक।